नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे भारतीय बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आज आहे 10 फेब्रुवारी 2023, म्हणजेच आज आपल्याकडं लाईव्ह कापसाचे बाजारभाव, दुपारचे लाईव्ह कापसाचे बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले आहेत। तर काही बाजार समितीमध्ये आजसुद्धा आपल्याला कापसाला काही प्रमाणात वाढ भेटलेली आहे आणि काही बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव सध्या स्थिर आहेत। तर जाणून घेऊया कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला काय बाजारभाव भेटत आहेत। त्याआधी आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त शेतकरी मित्रापर्यंत शेअर करा। पहिली बाजार समिती आहे सिरोंचामधून, आवक झाली 242 क्विंटलमध्ये। इथं कमीत कमी भाव भेटत आहे 8000 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटत आहे 8100 रुपयाचा। इथं जास्तीत जास्त भाव भेटत आहे 8200 रुपयाचा। यानंतर बाजार समिती आहे राळेगावमधली, आवक झाली 2690 क्विंटलमध्ये। इथं कमीत कमी भाव भेटत आहे 7800 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटत आहे 8050 रुपयाचा। इथं जास्तीत जास्त भाव भेटत आहे 8155 रुपये प्रति क्विंटल। पुढील बाजार समिती आहे घाटंजीमधली, आवक झाली 1050 क्विंटलमध्ये। इथं कमीत कमी भाव भेटला 7800 रुपयाचा आणि सर्वसाधारण दर भेटला 8000 रुपयाचा। इथं जास्तीत जास्त भाव भेटला 8100 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे आपल्याकडं मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती। इथे कापसाला आज दुपारी 8230 रुपयाचा बाजारभाव भेटलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, असे होते कृषी उत्पन्न बाजार समितीमधले आज दुपारचे लाईव्ह कापसाचे बाजारभाव। अजून काही बाजार समितीचे अपडेट येणार आहेत ते आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत।